それでやっぱもうリア。नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 27 मार्च, शनिवार. आपण आहोत घाटकोपर ईस्टला. आता तुम्हाला माहिती आहे 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत ह्या, शनिवार रविवार सोमवार, होळी आणि धुलिवंदनचा. तर त्या निमित्ताने बोललो की एक छोटासा प्लॅन काहीतरी बनवूया. पण त्या छोट्या प्लॅनचं जरा मोठ्याच प्लॅनमध्ये हे झालं, रूपांतर झालं. मोठा म्हणजे लांबचं ट्रॅव्हल नाही आपलं काही जास्त, पण 3 दिवसाचा प्लॅन आहे आपला. आता पुढे सांगतोच तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी, कुठे जायचं आहे, काय आहे, कसं कसं आहे, कसं कसं फिरायचं आहे पुढे. नेहमीप्रमाणे आजही आपल्याबरोबर 30 मंडळी आहेत. बाकी सगळे आता मानखुतला, तिथे लेफ्ट, मानखुतचा लेफ्ट आहे, आम्ही त्याला मानखुतचा लेफ्ट बोलतो, ब्रिजच्या खाली तिथे उभे आहेत. त्याचा पॉईंटच आहे ॲक्च्युली. ते बायकर्स लोकांना तुम्हाला माहीत असेल, असे आपण खूप सारे पॉईंट्स बनवलेले असतात रोडवरती, आणि त्या सगळ्या पॉईंटवरतीच आपलं बायकर्स लोकांचं कम्युनिकेशन होतं. तर तसाच आमचं पण स्टार्टिंग भेटायचा पॉईंट प्रत्येक वेळेसचा तोच आहे, मानखुतच्या ब्रिजच्या खाली, मानखुत लेफ्ट. आता सर्व तिथे पोचले आहेत, मला थोडासा उशीर झाला आहे, पोचू आता 2 मिनिटांमध्ये. काय वातावरण बघा ना, आणि त्यात मस्त एक अभंगाचे स्टार्ट, म्हणजे इकडनं असा सूर्योदय होतो आहे मस्त आहे की, आणि त्यात एकदम अशा संद आवाजामध्ये अभंग चालू आहेत. म्हणजे एकदम पावर आहे ना अशी, की पीकवर वाटते, पीकवर. तुम्हाला पण कधी असं फील झालं आहे का तुम्ही राईड करताना, की तुम्हाला असं वाटते की पावर आपली एकदम पीकवरती, एकदम फ्रेश वाटतं आपल्याला? सेम तशी फिलिंग येते मला आता. हा फिलिंग आहे यूप. चला फायनल निघालो, आता गेले सर्व पुढे नेहमीप्रमाणे. ब्लॉगिंगमुळे आज पहिल्यांदा मी ब्लॉगिंगमुळे मागे नाही पडलं, स्टोरी अपडेट करत होतो त्यामुळे पडलं. स्टोरीवर न आठवलं, खूप लोक बोलतात की तुम्ही फिरायला जातात तर स्टोऱ्या का बरं टाकत होता. मी म्हणतो का नाही टाकायचं, एवढं मस्त असं मोठे असे प्लॅन वगैरे बनवणार, ते फोटो वगैरे चांगले चांगले खेचणार, कॅप्चर करणार, तर स्टोऱ्या का बरं नाही टाकायचं. चला हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट त्याचा असा पण आहे की लोकांना कळतं, लोकांना म्हणजे तुमच्या घरच्यांनाही कळतं त्या स्टोऱ्यांमुळे, की तुम्ही नक्की किती वाजता कुठे होतात, तुमचं जे सध्याची लोकेशन आणि तुमची स्थिती घरच्यांना पण कळते आणि इतर लोकांनाही कळतं. म्हणून त्यासाठी तरी स्टोऱ्याज ज्या आहेत ना, ते अपडेट करा. किंवा मग घरच्यांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला तुमची लाईव्ह लोकेशन एकदा शेअर करून ठेवा. सो देव न करो, पण कधी काही झालं तर ते कामी येतं. आता वाशी ब्रिजवरती, वाशीचा ब्रिज नवीन बांधल्यापासून इथून गाडी घेऊन जायला ना काहीतरी वेगळीच मजा. जवळजवळ 9 वाजत आलेत आणि अजूनही नागोटण्याच्या पाठी आहे. काही काही नाही आहे, खूप हळूहळू चाललं आहे. मस्त आहे की 50-60 करत. तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल ना, तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच माहीत असेल की मी रिसेंटलीच बाईकचे टायर दोन्ही जे आहेत, पुढचा आणि मागचा, दोन्ही चेंज केले आहेत. त्यामुळे जरा 50-60 असंच चाललं आहे, कारण नवीन टायरवर जास्त गाडी पळवायची नसते. टायर जो आहे नवीन असल्यामुळे तो रस्ता लवकर लगेच ग्रीप नाही पकडत, तर त्याला थोडंसं रनिंगमध्ये आल्यानंतर ते रोडवरती प्रॉपर एक ग्रीप वगैरे पकडायला चालू करतं. तर त्याला एक अराउंड 200-300 किलोमीटरचा म्हणजे लवकरच होऊन जातं. पण सजेस्ट असं करतात की तुम्ही 200-300 किलोमीटर तरी गाडी जी आहे ती नॉर्मल चालवा पाहिजे, त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे चालू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि सर्व मला विचारत होते की जो टायर जो आहे ते कोणते टाकलेत आणि किती खर्च आला. तर जगाच्या थोडं वेगळं झालं आहे माझ्या बाबतीत. नॉर्मली 5-6 टायर असतो, तो थोडा महाग असतो आणि पुढचा स्वस्त असतो. पण माझ्या बाबतीत झालं आहे काय, पुढचा टायर आहे तो ज्यादा महाग आहे आणि मागचा टायर आहे तो थोडा स्वस्त आहे कम्पॅरेटिव्हली पुढच्या टायरपेक्षा. तसं टायर कोणते टाकलेत, टायर जे मी टाकलेले आहेत ते आहेत, मागे जो आहे तो अपोलो अल्फा S1 आणि पुढे जो आहे अपोलो अल्फा H1. पुढे टायर जो आहे H1 तो माझ्या बाईकचा स्टॉक टायर, जो साईज आहे 100x80x17, पण त्या साईजचा अपोलो अल्फा S1 येत नाही, त्यामुळे तिथे ते 110x80 टाकला आहे मी. काय हरकत नाही, एक साईज वाढवले, सो जास्त काही इश्यू नाही, इश्यू होईल थोड्या दिवसामध्ये.
हँडलिंगला थोडा स्टार्टिंगला प्रॉब्लेम होईल पण नंतर यूज टू होणार, काही प्रॉब्लेम नाही. सो झालं काय ना, मला दोन्हीकडे पुढे आणि मागे फ्रंट आणि रेअरला सेम टायर टाकत होता. खूप फिरलो होतो मी, तर कुठे जो हा जो आहे अपोलो अल्फावाला हा कुठेच अवेलेबल नव्हता. शेवटी मला अपोलोचं जे ऑथोराईज सेंटर आहे साकीनाक्याला, साकीवार रोडला, तिथे अवेलेबल भेटला. पण तोही S1वाला फ्रंट टायर नव्हता त्याच्याकडे, म्हणून मी H1वाला टाकला. कारण तो आता खर्च किती आला टायरला तुम्ही टाकायला, मला पुढचा टायर अराउंड पडला आहे 4500 आसपास, आणि जो रेअर टायर आहे माझा तो आहे 3300, आणि फिटिंग वगैरे सगळं पकडून माझं 8350 आसपास काहीतरी गेली आहे. पण त्याच्या अगोदरचा टायर होता तो स्टॉक टायर होता जो कंपनीने फिट करून दिलेला MRF रेल्स. 10:15 झालेत आणि आत्ता आपण माणगावच्या पुढे आहोत. थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही एकदम परफेक्ट गाडी चालवत, तुम्हाला गाडी येते एकदम व्यवस्थित, तर खरंच सांगेन एकदा मुंबई गोवा हायवेवर येऊन चालवा. म्हणजे इथे चालवायची फिलिंग वेगळी आहे, म्हणजे असं वेगळी आहे, वेगळी आहे. आता मी 5 ते 6 वेळा आलो आतापर्यंत इथे, पण इकडे आल्यावर ना लोक एवढ्या कॉन्फिडन्सनी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवतात ना, आपल्याला वाटतं आपल्यालाच गाडी येत नाही आहे, आपणच चुकलो आहे काहीतरी. एवढा कॉन्फिडन्सनी चालवतात चुकीच्या पद्धतीने गाडी, काय बोलणार ना. तुमच्याबरोबर कधी असं झालं का, तुम्हाला वाटलं का ह्या रोडवरती असं कधी की आपल्याला गाडी येत नाही, आपण सारखा सारखा चुका करतो रोडवरती? तुम्हाला एकदा तरी असं मुंबई गोवा हायवेवरती जाणवलं असेल तर कमेंट करून सांगा मला. भाई नेक्स्ट लेवल कॉन्फिडन्स आहे लोकांचा. 12:30 अराउंड वाजले जातात मित्रांनो. अय्यो भाऊ, 12:30 अराउंड वाजले जातात आणि अजून आम्ही कोल्हापूरपर्यंत पण पोचलो नाही आहे. कोल्हापूरपर्यंतही पुढे खूप आहे महाबळेश्वर. तर तुम्हाला प्लॅन सांगितला की नाही त्यांनी? असं परत सांगतो मी तुम्हाला, ॲक्च्युली आमचा प्लॅन आहे 3 दिवसाचा महाबळेश्वरचा, प्रतापगड, महाबळेश्वर, पांचगणी आणि वाई, हे असे 4 स्पॉट पकडले आहेत, जवळजवळ बाजूबाजूलाच आहेत. सो 3 दिवसात या 4 ठिकाणी जे पॉईंट्स वगैरे आहेत ते सर्व कवर करायचे 3 दिवसामध्ये. आजचा तर तुम्ही बोलू शकता की आजचा 1.5 दिवस तर ऑलरेडी संपलेला आहे. सो 2.5 दिवस आहेत आपल्याकडे, बघू आता कसं मॅनेज होतं. 12:00 पोचायचा आम्ही प्लॅन ठेवला होता की 12:00 आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी असू, मग तिकडे पुढे महाबळेश्वर वगैरे करून. प्रतापगड आहे आमचा तो सेकंड डेला आहे, दुसऱ्या दिवशी आहे, आज नाही, आज पूर्ण महाबळेश्वरच फिरायचं आहे. पण खूप उशीर झाला आहे, 12:00 प्रतापगडाच्या पायथ्याशी होता पण आपण कोल्हापूरला पण नाही पोचले. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय ना, पोचलो असतो पण गरमी एवढी आहे ना, जर 1/2 तासाने थांबावंच लागतं, एवढं बेकार गरम होतं, वाफायला एवढा लागत नाही. आणि कसं इकडे रस्त्याचं काम चालू आहे, तुम्हाला माहिती आहे मुंबई गोवा जो हायवे आहे त्याचं काम चालू आहे, त्यामुळे खूप जास्तच गरम होतं. अजून तर उन्हाळा पण जवळ आला, त्यामुळे ते आता एक 1/2 तास ना सारखं थांबावं लागतं. बघा आता एवढी बेकार वाफ येते ना. आता महाबळेश्वरला गेल्यानंतर मजा येणार आहे, तिथं वातावरण तिकडे एकदम थंड थंड मस्तपैकी एकदम उलटशी धमाल. मी ॲक्च्युली दोन्ही वायझर पाडले आहेत तरी पण म्हणजे डोळ्यांना चल थोडासा ऑफनेस येतो आहे जो डार्क वायझर आहे त्यामुळे, बट गरम वाफात आहे वाफात. प्रतापगड आणि महाबळेश्वर जर तुम्हाला करायचं आहे मुंबईवरून तर 2 रस्ते, एक तर तुम्ही आता आम्ही आलो त्यावरून येऊ शकता म्हणजे कोकण मार्गे महाड कोल्हापूर करून, दुसरा एक रस्ता आहे मुंबई पुणे सातारा वाई ह्या मार्गाने, तिकडनं थोडासा लांब पडतो म्हणजे अराउंड तरी 60-70 किलोमीटर जास्त पडतं. रोड चांगले आहेत पण आता कसं इकडचा पण रोड एकदम छान बनवत आहे, सो तसा काही फरक पडत नाही. आमच्या प्लॅनमध्ये आम्ही असं ठेवलेलं की महाबळेश्वरमध्ये एंट्री जी आहे ती कोकणमधून मारायची आणि एक्झिट जो आहे तो पुण्या साईडने करायचा, सातारा पुण्याकडून. म्हणून आम्ही इकडनं आलो. प्रतापगडची जी एंट्री आहे प्रवेशद्वार तो गेला मागे, आता इथून 15 किलोमीटरवर महाबळेश्वर आहे, तिकडेच हॉटेल घेऊ असं विचारतो आहे. हे आहे महाबळेश्वर, असं ते टेम्परेचर पण एकदम असं ड्रॉप झालं ना, एकदम मस्त प्लेझंट झालं एकदम. आता थोडं थंड थंड हवा लागते आता इथे. तर मित्रांनो पोचलो आता इथे, एक 1/2 तास झाला, सगळेजण फ्रेश वगैरे झालो. हे हॉटेल आहे पूर्ण, इथे गार्डन आहे आणि मागे एक असा मस्त असा व्ह्यू आहे. तर आता प्लॅन असा केला आहे की पहिलं जाऊ हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ, कारण का अजूनपर्यंत काही खाल्लेलं नाही आहे, आणि नंतर पूर्ण महाबळेश्वरचे थोडेफार पॉईंट, आज आता काही 1/2 दिवस झाले 3:30 वाजलेत, सो थोडेफार पॉईंट जे आहेत ते करू